नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अळूची भाजी। अळूची भाजी करताना अळू नेहमी हिरवागार बघून घ्यायचा आणि अळूच्या भाजीचा अळू घेताना भाजीच्या अळूचे देठ हिरवे असतात। जेव्हा आपण वडीचा अळू घेऊन वड्या करतो तेव्हा वडीचा अळूचे देठ ब्राउन कलरचे असतात, तेव्हा हिरव्या देठाचं भाजीचं अळू बघून आणायचं, ते स्वच्छ धुवायचं, त्याची पानं स्वच्छ पुसायची आणि ते अळू नेहमी आपण भाजी कापतो त्याप्रमाणे कापायचं। काही काहींना सवय असते की हाताला तेल लावून अळूची पानं कापतात, मला आता तशी सवय नाही, मी अशीच कापते, त्याप्रमाणे मी कापलेली आहे। आणि जेव्हा आपण कुकरमध्ये अळू उकडत ठेवतो तेव्हा पाणी बेतानीच घालायचं, कारण काय होतं, आपण जास्त पाणी घातलं तर मग ते आपल्याला फेकून द्यावं लागतं आणि मग त्यातला हळद मसाला फुकट जातो, तेव्हा तसं आणि मग चव बिघडते, आणि तसं होऊ नये म्हणून पाणी बेतानीच घाला त्याच्यात। चला तर मग आपण सुरुवात करूया आता अळूची भाजी करायला। आणि नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। थँक्यू। अळूच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण आता पाहणार आहोत। ही अळूची पानं आहेत, ही 12 पानं आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। हे 2 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे आहेत। ही हरभऱ्याची डाळ आहे 2 टेबलस्पून, चणा डाळ ही मी स्वच्छ धुवून 2 तास भिजत टाकलेली आहे। 2 टीस्पून चणा डाळीचं पीठ आहे। बेसन, 1 कांदा, ह्यातली हळद लागणार आहे, मसाला, मोहरी, हिंग, जिरं, पाणी आणि हा गूळ, हा ऑर्गॅनिक गूळ आहे, यातला थोडासा गूळ लागेल आपल्याला। ही 2 लिंबा एवढी चिंच आहे, मी थोडी भिजत टाकले, 10-15 मिनटं भिजवायची। आणि ह्यातलं मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण अळूची पानं आहेत ती कापून घेऊया। आता अळूची पानं आपण कापून घेणार आहोत। मी विळीवर कापते, मला विळीने इझी होतं। तुम्हाला जर सुरीनी बरं पडत असेल तर तुम्ही सुरीनी कापा, मी दाखवते कशी कापायची ते। आता आपल्याला अळूच्या पानाचे देठ पण घ्यायचे आहेत आणि पानं पण घ्यायची आहेत। तर हा बघा, हे देठ आहे, ह्याचा मागचा भाग असा काढून टाकायचा आणि हे बघा, हे असं सगळं काढून घ्यायचं। हे इझी निघतं असं हाताने, असं हे केल्यावरती सगळं साल निघतं। हे पहा, जर राहिलं तर असं मागणं काढून टाकायचं। आता आपण हे देठ सगळे सोलून त्याची सालं काढून ठेवलेली आहेत। हे पहा, अशी सालं काढून ठेवायची याची। आणि आता आपण अळूची पानं एकत्र करून कापणार आहोत। अशी 4 पानं घेतलेत मी एकत्र आणि ही आता आपण कापायची आहेत। काही काही जणी अळू कापताना हाताला तेल लावतात, तेव्हा तेल लावलं तरी चालेल, पण मला सवय नाही आहे, मी आपली अशीच कापायची सवय आहे मला। हे आपण नेहमी जशी आपली भाजी पालेभाजी कापतो तशीच कापून द्यायची आहेत बारीक। हे पा, हे देठ पण आपल्याला ह्याच्यात घालायचंय, हे पण आपण बारीक कापून घेणार आहोत। आता आपण ही भाजी, देठ आणि कांदा हे कापून घेतलेलं आहे, हे आपण सगळं कुकरच्या भांड्यात वाफेला ठेवणार आहोत। हे पा,
ही कापलेली अळूची भाजी ठेवलेली आहे मी कुकरमध्ये. त्याच्यावरती कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. त्याच्यावरती हे बघा, हे चण्याची डाळ आणि म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे असे मिक्स करून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे मी कुकरमध्ये उकडत ठेवणार आहे आणि ह्याच्यावर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. जिऱ्याची पावडर नसेल आणि नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे. कांदा पण ऑप्शनल आहे, नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल. आता हे मी कुकरमध्ये उकडत ठेवणार आहे. ही बघा, ही आता आपण कुकरमध्ये ठेवून चांगली शिजवून घेतलेली आहे अळूची भाजी. चार शिट्या काढलेल्या आहेत. जेवढा वेळ तुरीच्या डाळीला लागतो शिजायला तेवढाच वेळ ह्याला घ्यायचा. आणि आता ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे आणि ह्यानी ही भाजी चांगली घोटून घेणार आहे. हे पा, ही भाजी आता आपण चांगली ह्यानी घोटून घेतलेली आहे. आता ते काढून ठेवलेलं पाणी आहे ते ह्याच्यात आपण थोडंसं वापरूया, जेवढं लागेल तेवढं. आता आपण हे बेसनाचं पीठ आहे ह्याच्यात पाणी घालून हे पातळ केलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे गोळे होणार नाहीत. हे पण ह्याच्यात घालून घेऊया. हे चिंचेचं पाणी आहे, हे पण आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत. चिंच थोडी जास्तच घ्यायची असते अळूच्या भाजीला. आणि हे शेंगदाणे आणि डाळ अशी आपण कुकरच्या भांड्यात ही पण उकडून घेतलेली आहे, ही पण ह्याच्यात घालणार आहोत. आता गॅसवर आपण ही कढई तापत टाकलेली आहे. या भांड्यामध्ये मी दोन पळ्यात तेल टाकते. आता तेल चांगलं तापलं की ह्याच्यात मोहरी, जिरं आणि हिंग अशी फोडणी करायची. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकायचा. ही बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी मोहरी टाकले, पाव चमचा मोहरी टाकले, अर्धा चमचा जिरं टाकले. आता हे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून घ्यायचं. गॅस थोडा बारीक केलाय. मोहरी जिरं तडतडलेलं आहे. आता हा एवढा हिंग टाकते, पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी. आणि आता आपण ही घोटून घेतलेली भाजी ह्याच्यावर टाकणार आहोत. आता ह्याच्यात आपण थोडासा गूळ घालणार आहोत. हे बघा, साधारण 2 टीस्पून मी गूळ घालते. गूळ आपल्या चवीप्रमाणे घाला, जेवढं गोड आवडत असेल तसं. ही भाजी जरा गोडच चांगली लागते पण. आणि थोडंसं मीठ घालणार आहे चवीप्रमाणे. हे बघा, हे थोडंसं मीठ घातलंय आपल्या चवीप्रमाणे. आणि आता जेवढी आपल्याला भाजी पातळ जाड पाहिजे तेवढी ठेवायची. जर का पाणी घालायचं असेल तर आपण काढून ठेवलेलं आहे ते पाणी ह्याच्यात घालायचं. आणि का अळू आपण घेताना नेहमी अळूच्या भाजीचं त्याचे देठ हिरवे असले पाहिजेत, म्हणजे ते अळू भाजीचं असतं. आणि जर का देठ ब्राऊन कलरचे असतील तर ते वडीचं अळू असतं. ही बघा, ही आता आपली झाली आहे अळूची भाजी रेडी. मला साधारण एवढं लागतं पातळ, तेवढं पाणी घातलेलं आहे मी. तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी टाका. ही बघा, आपली अळूची भाजी रेडी. चपातीशी खा, भाकरीशी खा, भाताबरोबर खा, खूप छान लागते. श्रावण महिन्यामध्ये अळू खूप छान येतं.